सातपुरा शहरातील श्रमिक नगर येथील एका चिमुकल्याला भटक्या कुत्र्याने भरवस्तीत चावा घेतला आणि चक्क काही अंतरावर फरफटत नेल्याचा धक्कादायक प्रकार घडला. नागरिकांनी सदर प्रकार अमोल दिनकर पाटील यांना कळवताच त्यांनी जखमी मुलासह परिसरातील नागरिकांना घेऊन नाशिक महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अशोक अत्राम यांची भेट घेत हा धक्कादायक प्रकार कथन करीत याबाबत संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. नाशिक शहरासह सातपूर गंगापूर परिसरात भटक्या कुत्र्यांचा आणि मोकाट जनावरांचा वावर फार मोठ्या प्रमाणात वाढलाय. भटकी कुत्री टोळक्याने इतर जनावरांवर तसेच माणसांवरही हल्ले करतात. या भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात आमच्या भागातील अनेक नागरिक जखमी झालेले आहे. मनपाचे पशु वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सोनवणे यांना याबाबत अनेक वेळा माहिती देऊनही कुठलीही कार्यवाही न करता फोन केल्यास अतिशय असंस्कृत भाषेत उत्तरे देतात. म्हणजे मनपाची नोकरी करून नागरिकांवर उपकार करतात की काय असे वाटते. खरं तर नागरिकांच्या करातून पगार घेतात, म्हणून नागरिकांचे आरोग्य जपणे हे त्याचे कर्तव्य आहे. मात्र डॉक्टर सोनवणे या भटक्या कुत्र्याबाबत कोणतीही कार्यवाही करत नाही. शहरात अन्यत्र भटकी कुत्री पकडतात व आमच्या भागातील फॉरेस्टमध्ये सोडतात. ती कुत्री पुन्हा नागरी वसाहतीकडे येतात. या भटक्या कुत्र्यांमुळे या भागात बिबट्याचाही वावर वाढला आहे. तसेच नाशिक शहरात व प्रामुख्याने आमच्या भागात कुठेही पेस्ट कंट्रोल व औषध फवारणी होत नाही, त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली असून डेंग्यूसारख्या आजारांनी अनेक नागरिक हवालदिल झाल्याची परिस्थिती झाली आहे. आमच्या भागातील भटके कुत्रे व मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याचे आदेश द्यावेत. डॉक्टर सोनवणे व त्र्यंबके या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. भटकी कुत्री आमच्या गावात सोडू नये. शहरात नियमित पेस्ट कंट्रोल व औषध फवारणी करावी अशा आशयाचे निवेदन मनपाचे अतिरिक्त आयुक्त अशोक अत्राम यांना देण्यात आले. मनपाच्या प्रशासन काळातील अधिकाऱ्यांचा आणि ठेकेदारांच्या मुजोर कारभाराचा नागरिकांना चांगलाच फटका बसत असल्याचा आरोप करीत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी भाजपा युवा मोर्चाचे शहर चिट्टीस अमोल दिनकर पाटील यांनी केली. ज्या काळापासून नाशिक महानगरपालिकेत प्रशासकीय राजवट लागू झाली आहे तेव्हापासून कुठल्याही डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांचं नाशिक शहरातील मूलभूत सुविधांमध्ये सुद्धा लक्ष नाही आहे. नवीन विकास कामाचा सोडा, परंतु ज्या काही मूलभूत सुविधा असतील, आमच्या नाशिक शहरामध्ये भटकी कुत्री मोकाट कुत्र्यांचा वावर खूप वाढला आहे. 1000 तक्रार केल्यानंतर एखादी तक्रार डॉक्टर सोनवणे पशुवैद्यकीय अधिकारी आहे यांची तर एवढी दिरंगाई कामात वाढली आहे, हे स्वतःला नाशिक शहराचे तर मालक समजायला लागले आहे. त्याचप्रमाणे डॉक्टर त्र्यंबके असतील, हे दोघांचं कुठल्याही प्रकारचं लक्ष नाही. तुम्ही बघितलं असं कुठल्या परिसरामध्ये पेस्ट कंट्रोलिंग होत नाही, फॉगिंग होत नाही, कुत्रे पकडले जात नाही. म्हणून मी माननीय आयुक्त चंद्रकांत फुलकुंडवार साहेब यांना विनंती करण्यात आलं होतं, परंतु साहेब बाहेर स्पेनला असल्या कारणामुळे या ठिकाणी अतिरिक्त आयुक्त अशोक आत्रम साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलं. साहेबांनी एवढी विनंती करेल, जे काही मुजोर अधिकारी असेल यांच्यावरती आपण कडक कारवाई करा. जे ठेकेदार ज्या कामांमध्ये भ्रष्टाचार करतात, त्या भ्रष्टाचार किती पैसे त्यांना अदा केले जातात आणि कुठल्याही प्रकारचं काम होत नाही, म्हणून या ठिकाणी आम्ही आज साहेबांना निवेदन दिलं. मी आत्रम साहेबांना एवढी विनंती करेल, जे काही मुजोर अधिकारी असतील, डॉक्टर सोनवणे असतील, डॉक्टर त्र्यंबके असतील, हे यांच्या कामामध्ये यांनी लक्ष घातलं पाहिजे. नाशिक शहरातील नागरिकांनी यांनी दिलासा दिला पाहिजे. याच्या पुढे जर नागरिकांच्या कुठल्याही जीवितास धोका झाला तर डॉक्टर त्र्यंबके, डॉक्टर सोनवणे आणि डॉक्टर अतिरिक्त आयुक्त अशोक आत्रम साहेब जबाबदार राहतील. मी अशी आशा बाळगेल का नाशिक शहरातील कुत्रे पकडले जातील, पेस्ट कंट्रोलिंग फॉगिंग हे व्यवस्थित पद्धतीने केले जातील. मी अशी विनंती साहेबांना करेल या शिष्टमंडळाच्या वतीने. धन्यवाद. त्यावेळी जखमी चिमुकल्यासह नीरज बोरोले, दीपक जाधव, साहिल देशमाने, अमोल जाधव, बन्सीलाल एशी, संतोष दुसाने आदी नागरिकांसह कार्यकर्ते उपस्थित होते. एनसीएनसाठी प्रतिनिधी सुनील पगारे, सातपूर.